पक्षाच्या मुलीवरची हत्या झालेली आहे, त्या ठिकाणी सुषमा अंधारी गेलेल्या आहेत आणि त्यांनी असा आरोप केलेला आहे की हे सगळं होत आहे त्याच्यामागे गृहमंत्रालय आहे, कारण ते जे सुरक्षा आहेत ते शिंदे गटातले जे नेते आहेत त्यांच्यामागे ही सगळी सुरक्षा व्यवस्था आणि पोलीस लागले त्याच्यामुळे अशा घटना होत आहेत। एक लक्षात घ्या, जी झालेली घटना ही नक्कीच दुर्दैवी आहे आणि त्याच्यावर योग्य तो कारवाई नक्कीच होईल, परंतु सुषमा अंधारी ही व्यक्ती यांना सध्या फक्त आरोप करणं आणि दुसऱ्यांना बोलणं याच्या पलीकडे काहीच काम आहे, त्याच्यामुळे त्या जे काही बोलत आहेत त्याला उत्तर देण्याची खरोखर गरज नाही आहे, परंतु झालेली घटना ही नक्कीच दुर्दैवी आणि त्याचा पोलिसांकडून योग्य ती त्याची कारवाई लवकरात लवकर व्हावी यासाठी आमच्याकडून नक्कीच प्रयत्न केले जाते। दुसरं असं त्यांनी म्हटलेलं आहे ते भाच्याला त्यांच्या असं आवाहन करत आहेत की भांडणं तुमचे होत आहेत आता, तर त्याला आम्ही आवाहन करते की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती त्याग करावा, जसा तुम्ही तो त्याग केला तसा हा त्याग करावा आणि या लोकसभेच्या जागा देऊन टाकाव्यात भाजप। नसलेला मागितला नाही तो सल्ला खरं तर देण्याची त्यांना फार वाईट सवय आहे आणि नसलेली नाती जोडण्याचा तोही एक वेगळा त्यांना छंद आहे, त्याच्यामुळे या व्यक्तीला फार काही महत्व देण्याची गरज नाही आहे। विचारलं नाही तिथे प्रत्येक ठिकाणी आपली अक्कल दाखवणं पाजळणं हे त्यांचं काम आहे आणि त्या पद्धतीने त्या करत आहेत, त्यांना काही फार सिरियसली घ्यायची गरज नाही। सरकारमध्ये काही आलबेल नाहीये या ठिकाणाहून शिंदे गटाला देखील सोडून अनेक लोक जाणार आहेत असं देखील त्यांनी विधान केलं बच्चूकडूंच्या ज्या संपूर्ण प्रकरणावरून त्यांनी प्रतिक्रिया दिली। हे त्यांनी विधान कधी केलं आता बघायला आलेले ते, म्हणजे नक्की त्या कशासाठी आल्या होत्या, त्या मुलीला सहसंवेदना त्यांच्या घरच्यांना जागवण्यासाठी आल्या होत्या की हे पॉलिटिकल स्टंटबाजी करायला आल्या होत्या, हाच तर फरक आहे की आम्ही काम करतो आणि ह्यांना फक्त स्टंटबाजी करण्यामध्ये इंटरेस्ट असतो। तो सिनेट हां